एका आठवड्यात मध्य प्रदेशात काय चमत्कार झाला? ओबीसी आरक्षण निकालावरून नाना पटोले यांचं भाजपावर टीकास्त्र. मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे. राज्यात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. सोबतच 50% जास्त आरक्षण नसावे असेही न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. आता यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलेलं आहे, कारण महाराष्ट्रात ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर भाजपाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलेलं आहे. एका आठवड्यात मध्य प्रदेशात काय चमत्कार झालेला आहे? केंद्रात बसलेल्या भाजपा सरकारने त्यांना इम्पेरियल डाटा दिला का? हे काही अजून आम्हाला कळत नाही. सूडबुद्धीने केंद्राचं भाजपा सरकार वागत आहे. ओबीसी समाजाचं सामाजिक आणि राजकीय आरक्षण संपण्याचा घाट सुरू आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचल्यानंतर यावर प्रतिक्रिया देता येईल, पण 4 दिवसांपूर्वी मध्य प्रदेश सरकारचंही ओबीसी आरक्षण थांबवलं होतं. मग 4 दिवसात काय चमत्कार झाला हा परीक्षणाचा भाग आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. नेमका त्यांचा ट्रिपल टेस्ट कसा आहे, 4 दिवसातच हा प्रकार कसा घडू शकतो? महाराष्ट्राच्याही याच्यामध्ये राज्य सरकारने परवा सांगितलं होतं की भांडी आयोगाच्या माध्यमातून आमचं काम चालू आहे आणि तेही आता त्यांचंही लवकर होणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला मान्य सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे या निकालाला वाचूनच आपल्याला त्याच्यावरची प्रतिक्रिया देता येईल, नेमकं याच्यामध्ये काय झालेलं असेल. आणि जसं महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी ट्रिपल टेस्ट पूर्ण करून समजा हे केलेलं असेल आणि राज्य सरकार कुठल्या कारणाने करत नसेल तर याचाही जॉब काँग्रेस विचारेल, कारण की आखरी संविधानिक व्यवस्थेप्रमाणे मागासवर्गीयांच्या आरक्षणाबद्दलचं कमिटमेंट हे काँग्रेसचं आहे आणि या कमिटमेंटमध्ये सत्तेपेक्षा मागासवर्गीयांच्या आरक्षणाचं महत्त्व आम्हाला जास्त आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासूनच याच्यावरची प्रतिक्रिया होती. मला असं वाटत नाही की म्हणजे एम्पिरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण करायला 2 वर्षाचा कालावधी आहे राज्य सरकार. बघा, या सगळ्या प्रक्रियेला कोरोनाचा काळ एक मोठा काळ गेलेला आहे, त्या गोष्टीला नाकारता येत नाही. आणि म्हणून आता बांटी आयोग आल्यानंतर या बांटी आयोगाचा अहवाल आणि त्याबद्दलच राज्य सरकारची भूमिका आणि माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाला या सगळ्या गोष्टी एकत्रित न करता आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतरच मी तुम्हाला बघापासून सांगतो की योग्य प्रतिक्रिया आपल्याला देत आहे. शेवटचा प्रश्न. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.